यंग स्टार ट्रस्ट विरार पुरस्कृत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित 33वा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव 2022। डिसेंबर महिना जवळ आला की वसईकरांना वेध लागतात ते कला क्रीडा महोत्सवाचे। वर्षभर सराव करून आपल्यातील कला गुणांना सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे वसई तालुका कला क्रीडा महोत्सव। या महोत्सवाला वसईची परंपरा म्हटलं तरी योग्य ठरेल। सन 1990 मध्ये माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाप्रमाणे 3500 स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या या महोत्सवात यावर्षी 60,000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। यावरूनच या महोत्सवाची भव्यता आपल्या लक्षात येते। या महोत्सवाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालेली आहे। कोविड काळात 2 वर्ष म्हणजेच 2020 व 2021 साली हा कलाक्रीडा महोत्सव मशाल प्रज्वलित करून पार पाडण्यात आला। दुःखाच्या अंधारात आशेचं प्रतीक म्हणून ती मशाल जळत होती आणि सुदैवाने तो कठीण काळ लोटला। सामान्य जनजीवन सुरळीत सुरू झाले आणि 2022 साली डिसेंबर महिना उजाडला। वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाचे वारे वाहू लागले। लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह वाहू लागला आणि तो दिवस उजाडला। सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2:30 प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन विरार पूर्वेकडील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ झाले। ज्योत मोठ्या जल्लोषात गावागावातून आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार वसईतील नरवीर चिमाजी अप्पा मैदानापर्यंत आणली गेली। गेली 33 वर्ष या महोत्सवाचे प्रणेते माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हे या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवित आहेत। कला किंवा क्रीडा या दोन्ही प्रकारात लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती दोघांचाही मानसिक व शारीरिक विकास होतो जेणेकरून येणारी पिढी ही शारीरिक व वैचारिक दृष्ट्या सशक्त असावी। याच प्रेरणेतून यांनी या महोत्सवाची संकल्पना मांडली व ती प्रत्यक्ष रूपात आणली। ध्वजारोहण करून मोठ्या दिमाखात या महोत्सवाची सुरुवात झाली। सव्वीस तारखेपासून 31 तारखेपर्यंत ही ज्योत अविरत जळत राहते। खरतर कडाक्याच्या थंडीत ती वसईकरांना नवचैतन्याची ऊब देत असते। यंदाच्या 33व्या वर्षी या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यसिने अभिनेते पद्मश्री मनोज जोशी
व प्रसिद्ध रणजी क्रिकेटपटू सरफराज खान हे उपस्थित राहिले. या मान्यवरांसह प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे माननीय आयुक्त अनिल कुमार पवार, माननीय आमदार क्षितिज ठाकूर, माननीय आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, प्रथम महापौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर सौ प्रवीणा ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, रुपेश जाधव, प्रवीण शेट्टी, तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. कला विभागाचं विमोचन उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. मित्रांनो, वसईशी माझी जी नाळ आहे ते माझे वडील अर्नाळ्याला वसई पापडीला मंदिरात 15-15, 20-20 दिवस कीर्तनाला यायचे. मी लहानपणापासून इथं यायचो. तिथपासून वसई विरारला हे मला मनात आणि हृदयात कुठेतरी वसलेलं होतं. तिथपासून मला वसई विरारचं आकर्षण आहे. आणि मग जोशात सुरुवात झाली ती जल्लोषाला, उत्सवाला. कला विभागात 34 तर क्रीडा विभागात 35 स्पर्धा प्रकार असे या महोत्सवाचे स्वरूप. क्रीडा विभागात कबड्डी, शरीर सौष्ठव, खो खो, व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, कराटे, टेबल टेनिस या स्पर्धा अतिशय चुरशीच्या झाल्या. कला क्रीडा महोत्सव म्हटला की येथे स्पर्धा, कुणीतरी पहिलं येतं तर कुणीतरी दुसरं. जिंकणं आणि हरणं, हसणं आणि रुसणं, पण वसईचा कला क्रीडा महोत्सव म्हणजे कोणीही जिंको, आनंद सगळेच साजरा करतात. इथे एकमेकांबद्दल ईर्ष्या नाही, इथे स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आहे, पण रुसवा नाही. मास्टर दत्ताराम रंगमंचावर रंगणाऱ्या शरीर सौष्ठव स्पर्धेत यंदाचा वसईश्री या चषकाचा मानकरी कोण हे पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लोकांची उत्सुकता दिसून आली. उत्सुकता सौंदर्य स्पर्धेतील मिस्टर पर्सनॅलिटी व मिस पर्सनॅलिटी या जेते पदासाठी सुद्धा दिसून आली. स्कूलमध्ये संपन्न होणाऱ्या कला विभागातील एकांकिका विभागात यंदाच्या उत्कृष्ट 3 नाट्य कलाकृती पाहायला लोकांनी तसेच नाट्यकर्मींनी प्रचंड गर्दी केली.
तसेच लोकनृत्य व वसईतील विश्वविख्यात रांगोळीकारांनी साकारलेली रांगोळी व इतर कलाविष्कारांचा लोकांनी भरपूर आनंद अनुभव घेतला. एखादा कला क्रीडा महोत्सव हा त्या कला प्रकारापुरता किंवा क्रीडा प्रकारापुरता मर्यादित असतो, पण वसई कला क्रीडा महोत्सवात वसईतील संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन आपणास होते. वसईची नृत्य परंपरा, खाद्य संस्कृती, पारंपरिक वेशभूषा प्रत्येक वेळी नक्कीच पाहायला मिळते. त्यामुळेच वसईकरांच्या परंपरांचा एक भाग म्हणून वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाकडे पाहिलं जातं. दरवर्षी या महोत्सवात आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळतच. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही क्रीडा विभागात तिरंदाजी स्पर्धा या नव्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला. जुडो या क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिके सुद्धा सादर करण्यात आली व ती उत्तरोत्तर रंगतही गेली. तसेच कला विभागात डान्स वसई डान्स ही बॉलिवूड गीतांवरील नृत्य स्पर्धा डोळ्यांचे पारणे फेडणे इतकी सुंदर झाली. गेल्या महोत्सवात नव्याने सुरू झालेल्या बास्केटबॉल, रिंग फुटबॉल, मेन्स फिजिक या स्पर्धा व कला विभागातील स्वरचित कविता वाचन या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळाला. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा कला क्रीडा आविष्कार पाहण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर दरवर्षी आवर्जून येतात. त्यांनाही वसईच्या संस्कृतीचा भाग असलेला हा महोत्सव अक्षरशः ओढ लावून जातो. आणि का नाही लागणार ओढ? क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीचे 250 संघ, खो खोचे 105, लंगडीचे 40, लगोरीचे 52, व्हॉलीबॉलचे 44, शूटिंग बॉलचे 8, थ्रो बॉलचे 16, रिंग फुटबॉलचे 62 तर बास्केटबॉलचे 54 संघ यात सहभागी होतात. पारितोषिक विजेत्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी 6,000 पेक्षा जास्त प्रमाणपत्र, 850 सुवर्ण, 850 रौप्य, 850 कांस्य पदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. तसेच काही स्पर्धा प्रकारांना रोख बक्षिसांची सुद्धा तरतूद केली आहे. कला क्रीडा विभागात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या शाळा व संस्थांना स्वतंत्र चषक तर दोन्ही प्रकारात जास्त गुणांची कमाई करणाऱ्या शाळेस व संस्थेस सर्वसाधारण विजेतेपदाचा भव्य चषक म्हणजेच चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली. कोविड काळानंतर आरोग्याचे महत्व हे साऱ्या जगाने जाणले. त्यासाठी या महोत्सवात तंदुरुस्तीचा संदेश देणारी ख्रिसमस फिटनेस रन
नानभाट विरार ते नरवीर चिमाजी अप्पा मैदान वसई या मार्गावर आयोजित करण्यात आली आणि तालुक्यातील जनतेने घराघरातून त्यात सहभाग घेतला आणि तिचे जल्लोषात स्वागत केले. वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या अंगी असणाऱ्या कला व क्रीडा कौशल्यास प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याचे मुख्य उद्दिष्ट माननीय लोकनेते यांनी पाहिले व ते प्रत्यक्ष रूपात आणले. 34 कला व 35 क्रीडा असे एकूण 69 कला क्रीडा प्रकार राबवण्यासाठी जवळजवळ हजारेक कार्यकर्ते निस्वार्थ मनाने कार्य करीत असतात. आपल्या घरी लग्न सोहळा किंवा कार्यक्रम असल्यावर आपण कामावर रजा टाकतो ना, तसेच हे कार्यकर्ते घरातील एखादा सोहळा असल्यासारखे 10 दिवसाची हक्काची रजा घेऊन या महोत्सवाचे आयोजन करतात. अगदी विदेशात राहायला जाऊन सुद्धा दरवर्षी आवर्जून हे कार्यकर्ते आयोजनासाठी पुढे सरसावतात. यांच्यासाठी निस्वार्थ सेवा हेच ध्येय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण कोविड काळातील 2 वर्षात डॉक्टर हेमंत पाटील, भारतीताई देशमुख, बापू वाघचौडे, जनार्दन संगम यांसारखे महोत्सवात सुरुवातीपासून सक्रिय असलेले धडाडीचे कार्यकर्ते गमावले, त्यांची उणीव कायम भासत राहील. खरं तर हा महोत्सव माननीय लोकनेते यांच्या प्रेरणेने, त्यांच्या नेतृत्वाखाली निस्वार्थी व समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर कायम यशस्वी होत आलेला आहे. राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोकांच्या कलागुणांना वाव देण्याची दूरदृष्टी 33 वर्षापूर्वी माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसईतील जनतेला दिली. त्यांनी दिलेला हा वारसा अजून हजारो वर्ष असाच वसईकर अविरत चालू ठेवतील यात शंकाच नाही. खरंच राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व दिलं की लोकनेते म्हणून आपण सामाजिक बांधिलकी जपतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वसई तालुका कला क्रीडा महोत्सव. आणि आम्हाला सुद्धा कलाकार म्हणून इथे यायला, लोकांना भेटायला आणि यात सहभागी व्हायला प्रचंड आवडतं, कारण खूप कमी राजकीय व्यक्तिमत्व अशी आहेत की जे कला आणि क्रीडाला महत्त्वाचं स्थान देतात, प्रोत्साहन देतात. आणि म्हणूनच तुम्ही बघत असाल तर आज वसईची मुलं खऱ्या अर्थानं 7 समुद्रापार जात आहेत. याचं श्रेय खरं सगळं अप्पांना जातं, पण त्यांच्या संकल्पनेला तुम्ही अनुरूप होता हे खूप मोठं आहे, त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित होतो. आणि दरवर्षी मी येतोच, हक्काने येतो. आणि वसईकरांचं प्रेम, आप्पांचं कलाकारांवर असलेलं प्रेम आणि वसईकरांचा हा जो जोश आहे, या कलेबाबतीत त्यांची जी श्रद्धा आहे आणि स्पर्धेसाठी त्यांचं जे काही वेडेपण आहे ते या महोत्सवात बघायला मिळतं. मला नेहमी असं वाटतं की वर्षाची सुरुवात चांगली करावी लागते, तसा वसई कला क्रीडामध्ये वर्षाचा शेवटही खूप चांगला होतो. याचं कारण असं, एवढी सगळी म्हणजे आता ह्याला जेवढा रिस्पॉन्स मिळतो किंवा जितके खेळाडू येतात, जितके कलाकार येतात, त्यांची संख्या एवढी वाढली की आता 3 दिवस आणखीन वाढवायला लागणार आहे महोत्सव. याचाच मला आनंद आहे आणि मी दरवर्षी येतो आणि मला खूप मजा येते. मला आता फॅशन शोमध्ये दिव्यांगांनी केलेला जो फॅशन शो होता तो मला खूप आवडला, मला भरून आलं. आणि एकंदरीतच ना, इथे नुसतं कलाक्रीडा महोत्सवाचं आयोजन नसतं, त्याच्यामागे एक खरंच छान विचार असतो, एक नोबल थॉट असतो प्रत्येक वेळी. मग 34 क्रीडा प्रकार असतील, 33 कला प्रकार असतील, 50,000 पेक्षा जास्त स्पर्धक जे याच्यात भाग घेतात, या सगळ्यांच्या आयोजनाची, नियोजनाची जी जबाबदारी घेतली जाते त्याबरोबर एक वेगळा विचार प्रत्येक वेळी मांडला जातो, त्यामुळे मला इथे वारंवार यावं असं वाटतं. एवढा मोठा महोत्सव आयोजन करण्याच्या मागे काय लागतं, त्यामुळे अर्थातच त्याच्या मागे कार्यकर्त्यांची खंदी फळी आहे. आमचे मित्र राजू किंवा प्रकाश, सगळे माझे सगळेच मित्र आहेत, कारण दरवर्षी आम्ही येतोच. आम्हाला बघताना डोळ्यात पाणी आलं. दिव्यांगांनी केलेला फॅशन शो हा मी आतापर्यंत तरी कुठे पाहिलेला नाही आहे मला वाटतं. या महोत्सवातून अनेक कलाकार व खेळाडू घडले. राज्यस्तरीय, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी वसईचे नाव मोठे केले.
33 वर्ष अविरत चालत आलेला वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव महाराष्ट्राचीच नाही तर देशाची शान आहे. एकतीस डिसेंबरला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय आला. सरत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या वर्षाचे जल्लोषात स्वागत सुद्धा केले. तेव्हा या महोत्सवाने अक्षरशः एका उत्सवाचे रूप धारण केले. खेळाडूंचा जोश, कलाकारांचा जल्लोष, एका भन्नाट संस्कृतीचे दर्शन घडवत वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव येणाऱ्या वर्षात जगण्यासाठी ऊर्जा देऊन गेला.